आपण थेट दृश्य बघतो, ही मुंबईतील प्रभादेवी मधील सदा सरवणकरांचं शक्ती प्रदर्शन आहे. माई मधून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांचं शक्ती प्रदर्शन आहे. सरवणकरांच्या शाखेबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. शेकडो कार्यकर्ते शाखेबाहेर जमलेले आहेत, कारण सरवणकरांची उमेदवारी कायम राहावी असे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. माहीमधून मनसेचे अमित ठाकरे देखील उमेदवार आहेत आणि माहितीने त्यांना पाठिंबा द्यावा अशा हालचाली सुरू आहेत आणि त्यामुळे सरवणकरांची उमेदवारी धोक्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे मोठं शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. सरवणकरांच्या शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण थेट दृश्य बघतोय. सरवणकरांची उमेदवारी कायम राहावी अशी यांची मागणी आहे. आपण थेट जाऊ यांच्या प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत. गिरीश, माहीममध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे, सरवणकरांची उमेदवारीच धोक्यात आली आहे, काय सांगशील? नक्कीच, ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी यांचा मुलगा या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा केल्यानंतर त्यांना अमित ठाकरे यांना भाजपने पाठिंबा दिल्यानंतर सदा सरवणकर आणि शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यामुळे बातम्या ह्या दिवसभरात चालत आहेत की सदा सरवणकरांना कदाचित उमेदवारी मागे घ्यावं लागेल, त्यांना ही निवडणूक लढवता येणार नाही अशा पद्धतीत चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी सदा सरवणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर जमलेल्या आहेत आणि घोषणा देत आहेत की त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेतील अशा पद्धतीने जे काही बातम्या सुरू होत्या त्याविरोधात आता घोषणा देत आहेत की सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवायलाच पाहिजे, आमदार हा आमचं सदा सरवणकर असला पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे काही वेळातच सदा सरवणकर त्यांची भूमिका स्पष्ट करतील. नेमकं सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्या विरोधात लढणार का हे पाहणं महत्वाचं असेल आणि याच्या याबाबतची भूमिका सदा सरवणकर काही वेळातच सरावांच्या समोर मांडतील. त्यामुळे आता सदा सरवणकर नेमकं काय बोलत आहेत याकडे सारांचंच लक्ष आहे, सोबत मनसेचं देखील लक्ष असणार. कारण अमित ठाकरे यांच्यासाठी एक अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत लढत आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांना सेफ जाण्यासाठी सदा सरवणकर यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो याच्या देखील चर्चा होत्या. किंवा त्यांना उमेदवारी मागे घेऊन महायुतीचा राज ठाकरे यांचा पाठिंबा अशा पद्धती एकंदरीत चर्चा होती. त्यामुळे आता सदा सरवणकर नेमकं काय भूमिका घेत आहेत, सदा सरवणकर त्यांच्या कार्यालयात आहेत, ते कार्यकर्ते जरी जमले असले तरी एका खोलीत आहेत, ते नेमकं कोणाशी चर्चा करतायत, मुख्यमंत्र्यांसोबत बोलतायत का, नेमकं काय ते निर्णय घेतात याकडे जसं सारांचं लक्ष आहे. नक्कीच गिरीश, नक्कीच गिरीश, कारण आता सदा सरवणकर दबाव झुगारून लढण्याचा निर्धार व्यक्त करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी देखील काही वेळापूर्वीच आम्ही लढणार असा निर्धार व्यक्त केला. ही सगळी दृश्य आहेत सरवणकरांच्या शाखेसमोरची.